शिवसेनेबरोबर आजवर ज्यांनी गद्दारी केली ते स्वतःला निष्ठावंत समजतात हे दुर्दैवी असल्याचा टोला राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील ठाकरे गटाला लगावला पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते शिवसेनेत झालेली क्रांती स्पष्ट करण्यासाठी तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी कोल्हापूर शहरातून क्रांती रॅली काढण्यात येणार असल्याचंही क्षीरसागर यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा मा दर्शवण्यासाठी माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी जिल्ह्यात एकदिवसीय सदस्य नोंदणी अभियान हाती घेतलं होतं एका दिवसात शिंदे गटासाठी अकरा हजार सदस्यांची नोंदणी झाली आहे या नोंदणीची प्रमाणपत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यासाठी क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली यानंतर पत्रकारांशी बोलताना क्षीरसागर यांनी जिल्ह्यातील ठाकरे गटावर टीका केली ज्यांनी आतापर्यंत शिवसेनेबरोबर गद्दारी केली तेच आता स्वतःला निष्ठावंत समजून निष्ठा रॅली काढतायत मुख्यमंत्री शिंदे यांच्या रूपानं शिवसेनेत जी क्रांती झाली ती व्यक्त करण्यासाठी शिंदे गटाच्या वतीनं कोल्हापुरात मंगळवारी नऊ ऑगस्टला क्रांती रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि या क्रांतीचं समर्थन करण्यासाठी नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी शिवसेना कोल्हापूरच्या वतीनं क्रांती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं शिवसेनेबरोबर नेहमी गद्दारी करणारे स्वतःला निष्ठावंत समजतात पण शिवसेनेची जी क्रांती झाली त्या क्रांतीचं समर्थन करण्यासाठी समस्त शिवसैनिकांच्या वतीनं नऊ ऑगस्टला या ठिकाणी क्रांती रॅलीचं आयोजन केलेलं के आहे सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या याचिकांचा निकाल शिंदे गटाच्या बाजूनच लागून या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळेल असा विश्वासही क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय शिंदे गटाच्या शिवसेनेची कार्यकारिणी तयार केली जात असल्याचं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं यावेळी सुजित चव्हाण जयवंत हरुगले शिवाजीराव जाधव मंगल साळोखे पूजा भोर रियाज बागवान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते